आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. सहकार मंत्री सुभाष देशमुख यांना बडतर्फ करा, स्वराज्य क्रांती जन आंदोलनाची मागणी. 10 जुलै पासून आमरण उपोषण, मुख्यमंत्री यांना दिलं निवेदन. जबाबदार मंत्री शेतकऱ्यांना त्यांच्या कष्टाची व परतफेड कायदेशीर करणाऱ्या अधिकाऱ्यांवर सत्तेचा गैरवापर करत आहेत. RC नोटिसा दिलेली स्थगिती उठवावी व सहकार मंत्री सुभाष देशमुख यांना सहकार मंत्री पदावरून बडतर्फ करावं अशी मागणी स्वराज्य क्रांती जन आंदोलनचे आदम मुजावर यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदनाद्वारे देऊन 10 जुलै पासून बेमुदत धरणे आंदोलनाचा इशारा दिलेला आहे. जयसिंगपूर येथे विक्रमसिंग रंगनालगत असणाऱ्या स्टेजवर आम्ही दिनांक 10 पासून बेमुदत धरणे व आमरण उपोषण करतो. याचे प्रमुख कारण असे की देशामध्ये आणि राज्यामध्ये शेतकऱ्यांच्या हिताचं सरकार असल्याचं भासवलं जात आहे. एकीकडे शेतकऱ्यांच्यासाठी वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात आणि दुसरीकडे त्यांच्या हक्काचे म्हणजे त्यांनी पिकवलेल्या ऊसाचे बिल मिळाले जात नाही. आज सहकार आयुक्त, साखर आयुक्त आणि CRC नोटीस बजावून सर्व कारखान्याची मालमत्ता जप्त करून शेतकऱ्यांची देणी भागवा असे आदेश काढले असताना केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी यांचा स्वतःचा साखर कारखाना आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये. लोकमंगल साखर कारखाना हा त्यांचा स्वतःचा आहे आणि त्याच्या स्वतःच्या वाचवण्यासाठी आणि शेतकऱ्यांना आत्महत्येत प्रवृत्त करत असल्याचा आमचा आरोप आहे आणि त्यासाठी त्यांच्या विरोधात आमचं असं मत आहे की त्यांची सरकारने हकालपट्टी करावी आणि मग त्यांची चौकशी करून त्यांना निलंबित करावं असं आमची मागणी आहे. या प्रमुख मागणीसाठी आम्ही उपोषणाला बसत आहोत. ऊस शुगर कॅन ॲक्ट 1966 प्रमाणे ऊस सुटल्यानंतर 14 दिवसामध्ये ऊसाचं बिल दिलं जावं असा शासनाचा कायदा आहे. त्या कायद्याची अंमलबजावणीकरीसा करण्याकरिता शिरोळ तालुक्यातील आणि महाराष्ट्रातील वेगवेगळ्या संघटना त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर आंदोलने केली. त्या आंदोलनाच्या माध्यमातून साखर उपसंचालक यांनी CRC नोटीस बजावून त्यांचं जे कायद्याप्रमाणे देण्याची जी देणी आहेत ऊसाची बिलं आहेत ती द्यावी असा आदेश काढलेला आहे. त्या आदेशाच्या विरोधात माननीय सहकार मंत्र्यांनी त्याला स्थगिती देऊन शेतकऱ्यांना थांबवलेलं आहे, शेतकऱ्यांच्या देण्याला थांबवलेलं आहे. त्याच्याविरोधात आम्ही उद्यापासून आमरण उपोषण करतो. महानकर न्यूजसाठी जयसिंगपूरहून ऋषिकेश बावचे.